जखमी आहेत जायकवाडी पाण्याने बाधित शेतकऱ्यांची. जायकवाडी धरणाच्या पाणी प्रकल्पासाठी संपादित न केलेल्या शेतात आणि आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बाधित क्षेत्राचे पंचनामे करावेत अशी मागणी होते. पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेवगाव तालुक्यातील दहीगाव घेवरी भावी निमगाव शहर टाकळी देवटाकळी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आलंय. शेवगाव तालुक्यातील जायकवाडी जलाशयाच्या कडे शिवारातील शेतात धरणाचं पाणी आल्यानं उभं पीक वाया गेलं असून त्या क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते. कॅश क्रॉप असेल किंवा खरीपाचं असेल त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे अशा पद्धतीची आमच्या सगळं धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन आपण मागणी केलेली आहे. आणि कोल्हापूर सांगली या ठिकाणी कृष्णा काठ असेल कोयना काठ असेल पंचगंगा वेदगंगा या पाच नद्या कोल्हापूरच्या असतील या काठावर फ्लड डॅमेजनी जे सॉइल इरोजन झालं आणि त्या शेतकऱ्यांचं नगदी पीक ऊस असेल तंबाखू असेल किंवा कपाशी असेल या पिकांचं नुकसान झालं त्याच्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केलेली आहे. मग शेवगाव तालुका महाराष्ट्रात नाही का? शेवगाव तालुक्यात धरणग्रस्त शेतकरी नाही का? ही सिमिलर केस आहे. आणि फ्लड डॅमेज मधून जर आपण कोल्हापूर सांगलीला 10,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देत असाल तर तोच न्याय वापरून फ्लड डॅमेजच्या हेडखाली शेवगाव तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा असंपादित क्षेत्रात पाणी आल्यामुळं त्यांना ही नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा पद्धतीची आमची आग्रही मागणी आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो त्यांच्या जास्त जमीन ह्या जायकवाडीमध्ये संपादित झालेल्या आहेत आणि आता फार कमी जमीन त्यांची म्हणजे संपादित झालेली नाही. तिथं कशी तरी हे आपलं पीक पाणी घेतात आणि यांची रोजीरोटी त्या राहिलेल्या थोड्याशा क्षेत्रावर त्या ठिकाणी अवलंबून होती आणि आता तेही दिशाहीन झालेले आहेत. त्यांचा जीवनाचा जो एकमेव मार्ग होता शेती ते आता पाणी तर त्या ठिकाणी 2 महिन्यापासून साचून राहिलेलं आहे आणि अजूनही 2 ते 3 महिने त्या ठिकाणी ते पाणी कमी होणार नाही. म्हणजे खरीपाचं पीक गेलं रब्बीचं पीक गेलं यांनी जगायचं कसं? म्हणून या ठिकाणी आज साहेबाच्या नेतृत्वाखाली सरकारने या बाबीकडे एक विशेष बाब म्हणून बघावं हा आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. ही गोष्ट की सरकारने जर याच्याकडे एक विशेष बाब म्हणून बघितलं आणि तसा अहवाल जर वरती सरकारला गेला तर सरकारही गांभीर्याने बघेल आणि यांना तातडीनं मदत या ठिकाणी मिळेल.